नमस्कार मित्रांनो, तर मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे सी एस सी अपडेट या चॅनलवर. तर मित्रांनो, मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे जे की प्रधानमंत्री किसान मानधन योजना जी आहे ती कशा पद्धतीची आहे. मी या टॉपिकवर गेल्या वेळेस पण व्हिडिओ बनवलेला आहे, पण मला बऱ्याचशा कमेंट आल्या की सर हा जो आहे या ठिकाणी काहीतरी मिस्टेक आली, म्हणजे काहीतरी इरॉर यायला आहे असं. तर या ठिकाणी मी तुम्हाला याची प्रोसेस सांगतो, त्यानंतर ही स्कीम जी आहे कशा पद्धतीने लागू होते आणि कोणकोणाला लागू होते. या ठिकाणी 18 ते 40 वर्षाचे जे काही शेतकरी असतील त्यांना, जसं की आता तरुण वय आहे तर म्हातारपणी त्यांना, त्यांच्यासाठी जी आहे ही एक पेन्शनची स्कीम या ठिकाणी नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी लागू केलेली आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी काय होतं, तर हे जे जसं की एखादा आपला हे राहतो सरकारी नोकरीवाला, त्याला कशी पेन्शनची सुविधा असते त्या ठिकाणी, या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना पण या ठिकाणी पेन्शन मिळावं याबाबत ही जी स्कीम आहे या ठिकाणी लागू करण्यात आलेली. तर या ठिकाणी आपल्या सी एस सी वॉलेटमधून 55 रुपये कटतील. त्यानंतर आपल्या म्हणजे आपण ते जे आहे शेतकऱ्याच्या याचे तो अकाऊंटमधून सुद्धा कटू शकतो आणि याच्यात पण. तर ही खूप भारी स्कीम आहे या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेली आहे. या ठिकाणी कशा अप्लाय करायचं चला तर मग मित्रांनो पाहूया. जर का तुम्ही या चॅनलवर नवे असाल तर या खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि घंटीला पण प्रेस करा, जेणेकरून या सी एस सी अपडेट चॅनलची सर्व नोटिफिकेशन तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील आणि जे काही सी एस सीमध्ये अपडेट असतील ते या ठिकाणी तुम्हाला या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, आल्याच्या नंतर या ठिकाणी लॉग इनवर क्लिक करायचं आहे. लॉग इनवर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुम्हाला सी एस सी आय डी आणि तुमचा पासवर्ड टाकावा लागेल. या ठिकाणी टाकल्याच्या नंतर जसं की डिजिटल सेवाचा पोर्टल असं त्याच पद्धतीने या ठिकाणी याचं पण डॅशबोर्ड या ठिकाणी आहे. ठीक आहे, या ठिकाणी डॅशबोर्ड या ठिकाणी नेव म्हणजे नवीन ॲड करू शकतो. या ठिकाणी इनकम्प्लीट जर अर्धा जर सोडून दिला असेल आपण या ठिकाणी ते पण करू शकतो. या ठिकाणी कम्प्लीट इरॉलमेंट म्हणजे या ठिकाणी पूर्ण झालेले इरॉलमेंट या ठिकाणी दाखवतं. या ठिकाणी आपला सी एस सी आय डी आणि या ठिकाणी लॉगआउटचं ऑप्शन दिलेलं आहे. या ठिकाणी न्यू इरॉलमेंट, या ठिकाणी आपल्याला आधार नंबर टाकायचा. या ठिकाणी आय अग्री आणि पॅच डिटेल्स, त्यानंतर या ठिकाणी नाव टाकायचं आहे. या ठिकाणी मोबाईल नंबर, महाराष्ट्र, परभणी, सेलू, आंबेगाव, या ठिकाणी डेट ऑफ बर्थ टाकायची. ठीक आहे, त्यानंतर जे काय तुमचं जनरल असेल या ठिकाणी ते सिलेक्ट करायचं. या ठिकाणी कॅटेगरी स्मॉल, आय अग्री आणि सबमिटवर क्लिक करायचं. या ठिकाणी मी ऑलरेडी फेल केलेला आहे तर मी या ठिकाणी दुसऱ्याची डिटेल फिल करतो. या ठिकाणी मी इनकम्प्लीट इरॉलमेंटवर आलो जे की मी अगोदर फॉर्म भरलेला होता, या ठिकाणी प्रोसेसवर क्लिक करतो. क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी पिनकोड टाकायचा आहे 03. या ठिकाणी कॅटेगरी जनरल, आय एफ सी कोड टाकायचा बँकेचा, BKD. या ठिकाणी मी कोड टाकतो बँकेचा, त्यानंतर या ठिकाणी व्हेरीफायवर क्लिक करतो. ठीक आहे, या ठिकाणी डिटेल वगैरे घेतलेले आहे. सेलू, क्रांती चौक, डिस्ट, परभणी, राईट, परभणी, महाराष्ट्र. ठीक आहे, या ठिकाणी घेतलेला आहे. या ठिकाणी अकाउंट नंबर, त्यानंतर कन्फर्म, या ठिकाणी मॅरिड असाल तर मॅरिड, अनमॅरिड असाल तर अनमॅरिड. या ठिकाणी नॉमिनी नेम घ्यायचं. या ठिकाणी रिलेशन, त्यांची डेट ऑफ बर्थ जी आहे
त्या नॉमिनीची ती तुम्हाला काय करायचं या ठिकाणी तुम्हाला टाकायची. मी त्यांची डेट ऑफ बर्थ त्या ठिकाणी टाकतो. ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी नाही टाकलं तरी चालेल. या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी सांगितलेलं आहे तुम्हाला 58 रुपये जे आहेत तुमच्या फर्स्ट पेमेंट जे आहे ते पहिल्यांदा जे काही या ठिकाणी भरायचं आहे ते तुमच्या अकाउंट म्हणजे CC वॉलेटमधून या ठिकाणी कटणार. सक्सेस ऑल डिटेल्स. ठीक आहे, ॲप्लिकेशन सक्सेसफुली प्रिंट मेड इट फॉर्म. या ठिकाणी पाहू शकता हे जो फॉर्म आहे या ठिकाणी आलेला आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने जे काय आहे तुम्ही या ठिकाणी करू शकता. तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.